नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच पाच ऑक्टोबर रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर घेणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला आपण विदर्भामध्ये बघूया नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कमळेश्वर तोर्ली तसेच परशुवनी वाघोली कामपट्टी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यरात्री मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता असून रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा जास्त वाढत आहे नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पाच ऑक्टोबर रोजी आणि भंडारा जिल्ह्याकडे बघितलं असता भंडारा जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे भंडारा चिखली मौदा वारती धर्मापुरी बार्शी असोली कंधारी तुमसर या सर्व काही पेचरामध्ये जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान आहे दक्षिण भागाकडे उमरेड खरगाव बिहपूर पवनी गोथ या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस पुढे चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो दुपारनंतर तसेच आज मध्यरात्रीला भंडारा जिल्ह्याकडे बघितलं असता भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतं तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता भंडारा जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये आहे तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये बघितलं असता आज मध्यरात्रीला हलक्या मध्यम सरी शक्यता आहे गोंदिया लांजे राजेगाव वारासवनी बालाघाट साकोली तसेच गोरेगाव आमगाव तोळा या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची या ठिकाणी मध्यरात्रीला बघायला मिळू शकते मध्यरात्रीला हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी राहतील आणि पुढील चोवीस तासामध्ये बघितला असता दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे गोंदिया लांजी वालासिवणी बालाघाट साकोली देवरी सर्वत्र मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये पाच ऑक्टोबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय गडचिलीकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस मुरमगाव कापसी या ठिकाणी देखील मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये गडचोली चामोर्शी मुलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये पाच ऑक्टोबर रोजी आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतोय आणि आज मध्यरात्रीला बघितलं असता गडचोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ वाटून राहील हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतोय गडचोली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये तसेच पाच ऑक्टोबरच्या पहाटेच्या दरम्यान आणि सकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस गडचोली जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उरण असून हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू चंद्रपूर भद्रवती या ठिकाणी बघायला मिळू शकतोय तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय मोहरली कुटवाडा चारगाव बिके चिमूर सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता मध्यरात्रीला आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये बघितला असता दुपारनंतर जबरदस्त पाऊस जोर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील वाढत आहे जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतोय चिमूर शिंदेवाही या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस पुढील चोवीस चोवीस तासामध्ये पाच ऑक्टोबर रोजी बघायला मिळू शकतोय आणि यवतमाळ जिल्ह्याकडे बघितलं असता पांढरकावडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर बघायला मिळू शकतोय दुपारच्या दरम्यान देखील हलक्या मध्यम सरी जास्त राहतील दुपारनंतर पावसाचा जोर जास्त वाढत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडा या ठिकाणी रुई दिग्रज दरवानेर यवतमाळ या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकते आज मध्यरात्रीला बघितलं असता यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी आहे अंशतः ढगाळ होतून राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू मात्र पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी पहाटेच्या दरम्यान पाच ऑक्टोबरला पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम स्वरूपाचा यवतमाळ खलाम जोधमोहा तसेच पांढरकवडा पेंढारी घाटंजी मोडा या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी शकत आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पहाटेच्या दरम्यान पाच ऑक्टोबरच्या पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे मध्यरात्रीला देखील वर्धा जिल्ह्याच्या पूर्व भागकडे सेलू तुळजापूर हिंगणघाट तसेच बारबडी हा जो सर्व काही ब्रिजर आहे मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील या ठिकाणी मध्यरात्रीला बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पाऊस शक्यता वर्धा जिल्ह्यामध्ये आहे लाडगड वाधोणारी कारांजा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतो आणि अमरावतीकडे असतं अमरावती जिल्ह्यामध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतो दुपारनंतर जोरदार पाऊस असे की अमरावती मुजरी मोर्शी वरुड या काही परिसरामध्ये आहे चलपूरचे कलदाराची कलदासालधारणी या ठिकाणी देखील मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर बघायला मिळू शकते पाच ऑक्टोबर तसेच मध्यरात्रीला अमरावतीकडे पावसाची शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ होतून राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार शक्यता फार काही ना नाही आणि अकोलाकडे बघितलं असता आज मध्यरात्रीला शक्यता फार काही नाही मात्र पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर चांगल्या प्रमाणात पाऊस जोर वाढत आहे अकोला मूर्तिजापूर दरियापूर अकोट तेलारा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे वाशिम जिल्ह्यामध्ये देखील मध्य पुढील चोवीस तासामध्ये मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपेर खेडा सर्वत्र मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतो पाच ऑक्टोबर रोजी पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला वाशिम जिल्ह्याकडे अंशता ढगाळ वाटून राहील जोरदार पावसाची फार काही नाही बुलढाणाकडे देखील आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही मात्र ढगाळ वाटून राहील तसेच पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता दुपारनंतर अंशतः ढगाळ उतरून हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक आणि जोरदार पाऊस देखील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो खानदेशात बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसश्यकता दुपारनंतर आहे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आज मध्यरात्रीला शक्यता फार काही नाही धुळे जिल्ह्याकडे आज मध्यरात्रीला ढगाळ उतरून राहील वातरून कोडे राहील पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर हलक्या मध्यमसरी तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकते नंदुरबारकडे आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये शक्यता फार काही नाही मात्र अंशतः ढगाळ वतरून बघायला मिळू शकते आणि नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून राहील हलक्या मध्यम आज मध्यरात्रीला बघायला मिळू शकतोय आणि पुढील चोवीस तासामध्ये देखील पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे शहापूर वाडा इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय अहमदनगर जिल्ह्याकडे बघितलं असं अहमदनगर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय दुपारनंतर आज मध्यरात्रीला अंशतः ढगाळ वतरून राहील ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी अदमद हलक्या सरी देखील बघायला मिळू शकतात जोरदार पावसाची शकता शक्यता फार काही नाही पुणे जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे मध्यरात्रीला ढगाळ वातावरण राहील पावस शक्यता कमी आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये ढगाळ वातावरण असून दुपारनंतर पुणे जिल्ह्यामध्ये पावसा जोर वाढत आहे जुन्नूर मंचळ चाकण तसेच पुणे सासवड लोणत फलटण बारामती हलक्या माध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील पाच ऑक्टोबर रोजी दुपारनंतर बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सातारामध्ये या ठिकाणी देखील पाऊस अशी आहे पुढील चोवीस तासामध्ये मेधा वसुपूर सौराट रशिशिंग वडे हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि नसपतच्या परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये तर मित्रांनो आज मध्यरात्रीला बघितलं असतं सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ उतरून हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे सातारा जिल्ह्यामध्ये सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ उतरून राहील हलक्या सरी बघायला मिळू शकतंय तर पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पावसाची आहे तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय सांगलीकडे देखील पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय कोल्हापूरमध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आज मध्यरातील ढगाळ होतून राहील सांगली कोल्हापूरकडे पावसाची शक्यता फार काही नाही किनारपट्टीला बघितलं आज मध्यरातील ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार काही नाही रत्नागिरीकडे देखील शक्यता कमी स्वरूपात आहे हलक्या स्वरूपात पाऊस मध्यरात्रीला बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या शक्यता आहे तसेच या ठिकाणी गोरेगा आ... चिपळूण गुहागर खेड दापोली प्रतापगड या सर्व काही परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सरी शकत आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर आहे आज मध्यरात्री देखील या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते गोरेगाव दिवेगर रोहाला वासा आज मध्यरात्रीला हलक्या सरी शक्यता आहे रायगड जिल्ह्याकडे जोर थोडा कमी राहील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय रायगड जिल्ह्यामध्ये अलिबा तसेच मुंबई नवी मुंबई नेरळ उल्हासनगर ठाणे वसई विरार या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची कता पुढील चोवीस तासामध्ये आहे अंशतः ढगाळ होतून राहील आज मध्यरात्रीला बघितलं असता शक्यता फार काही नाही मात्र ढगाळ उतरून बघायला मिळू शकते पालघर जिल्ह्याकडे शक्यता फार काही नाही मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये तर संभाजीनगरमध्ये बघितलं असता मराठवाड्यामध्ये संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज मध्यरात्रीला ढगाळ उतरून राहील शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता शक्यता कमी स्वरूपातच आहे संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे बीड जिल्ह्याकडे देखील ढगाळ वाटून राहील पुढील चोवीस तासामध्ये मात्र शक्यता कमी स्वरूपात आहे ढगाळ उतरून बघायला मिळू शकते आज मध्यरात्री देखील बीडकडे शक्यता फार काही नाही हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे धाराशिवमध्ये उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मध्यरात्रीला ढगाळ वातून राहील शक्यता फार काही नाही आणि पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये देखील ढगाळतून राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही परभणी आणि नांदेड जिल्ह्याकडे परभणीकडे हलक्या स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आज मध्यरात्रीला शक्यता फार काही नाही नांदेड जिल्ह्याकडे आज मध्यरात्रीला शक्यता फार काही नाही मात्र पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता आहे पेठोंबरी भोकर हिमायतनगर उमरखेड आदगाव तामसा किनवटी इचोदा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकते आणि पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर देखील पावसाची शक्यता आहे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस देखील नांदेड जिल्ह्यामध्ये आणि आज परिसरामध्ये बघायला मिळू शकतो हिंगोलीकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे अंशतः होतून राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील हिंगोली जिल्ह्यामध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा सदाणू दह हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर आहे आज मध्यरात्री ढगाळ होतून राहील जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद